विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्ता या विषयामधील तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा या प्रश्नासंबंधी आपण माहिती घेणार आहोत. आता बघा, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला अगदी हक्काचे मार्क मिळवून देणारा आहे. याच्यासाठी फक्त आपल्याकडे निरीक्षण क्षमता ही उच्च कोटीची हवी. सर्वप्रथम आपण काय करायचंय, तर दिलेली जी प्रश्नाकृती आहे तर तिचं व्यवस्थित बारकाईनं निरीक्षण करायचंय आणि तिच्याशी तंतोतंत जुळणारी उत्तर आकृत्यांमधील एक आकृती ओळखायची आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्तर आकृत्यांमध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्याच्यापैकी फक्त एकच ऑप्शन बरोबर असतो. आता बघा, हा प्रश्न सोडवत असताना आपण काय करणार, तर प्रश्न आकृतीमधील या 4 ज्या काही दिशा आहेत, आता या उपदिशा आहेत कोपऱ्यातल्या, आहे की नाही, मग त्या 4 उपदिशांना जाणारे बाण आहेत का हे आपण उत्तर आकृतीमध्ये शोधणार आहोत. मग बघा, पहिला ऑप्शन आता शोधू, 1 आहे, दुसरा आहे, परंतु दुसऱ्या ॲरोची जी रेष आहे तर ती अगदी कोपऱ्यापर्यंत गेलेली आहे आणि प्रश्न आकृतीमध्ये ती गेलेली नाही. म्हणून मग आपण काय करायचं, आपला वेळ वाचवण्यासाठी लगेच या प्रश्नाचा विचार करायचा नाही, मग आपण याच्यावरती काट मारणार, आहे की नाही. आता आपल्याकडे फक्त 3 ऑप्शन राहिलेत, याच्यामुळे काय होतं, एक ऑप्शन कट करत गेल्यास आपला वेळ वाचतो. बघा, आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये 4 दिशांना जाणारे हे बाण क्लिअर कट आहेत, तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहेत, चौथ्या ऑप्शनमध्ये आपण जर बघितलं तर हा जो बाण आहे तर हा उलटा आहे, त्याच्यानंतर हा सुद्धा कसा दाखवलाय, उलटा. म्हणजेच निश्चितपणे ही जी आकृती आहे तर ही आकृती सुद्धा आपलं योग्य उत्तर होऊ शकणार नाही, म्हणून आपण याचाही विचार करणार नाही. आता आपल्याकडे राहिलेत ऑप्शन फक्त 2. या दोन्ही ऑप्शनचा विचार जर केला तर दोन्ही ऑप्शनमध्ये उपदिशांना जाणारे 4 बाण व्यवस्थित आहेत. आता आपण पुढचा विचार करणार पहिल्या घरामध्ये बघा, जो बाण आहे तर तो उजव्या बाजूला चाललाय, दुसऱ्या ऑप्शनमध्ये उजव्या बाजूला चाललाय आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा उजव्या बाजूला चाललाय, बरोबर आहे. त्यानंतर आता दुसऱ्या घरातील बाण हा वरती चाललाय, इथं दुसऱ्या घरातील बाण हा वरती चालला, परंतु इथं दिलेला जो बाण आहे तर तो अपूर्ण आहे आणि म्हणून हे उत्तर सुद्धा आपलं होऊ शकणार नाही आणि याचा विचारही आपण करणार नाही आहोत, म्हणून आपण त्याच्यावरती काट मारू. आता आपल्याकडे उरलाय फक्त एकच ऑप्शन, परंतु आपण ते उत्तर टॅली करून बघू. बघा, 4 उपदिशांना जाणारे बाण आहेत. पहिल्या घरातील बाण उजवीकडे चाललाय, इथं सुद्धा पहिल्या घरातील बाण उजवीकडे चाललाय, दुसऱ्या घरातील बाण वरती चाललाय, दुसऱ्या घरातील बाण इथं सुद्धा वरती चाललाय, तिसऱ्या घरातील इथं जो बाण आहे तर तो चाललेला आहे डावीकडं, इथं सुद्धा तिसऱ्या घरातील बाण कुठे चाललाय, डावीकडं, आणि चौथ्या घरातला जो बाण आहे तर प्रश्न आकृतीमध्ये तो खालच्या दिशेने येतोय आणि उत्तर आकृतीमध्ये सुद्धा तो बाण कुठे येतोय, खालच्या दिशेने येतोय. म्हणून मग आपलं हे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तर हे उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आहे. आणि म्हणून मग आपण काय करू शकतो की 3 क्रमांकाचा जो गोल आहे तर तो आपण ब्लॅक करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे जर चांगली निरीक्षण क्षमता असेल तर आपण हा प्रश्न अगदी योग्य रीतीने सोडवू शकतो.